नमस्कार सर्वांना आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। ये चल आणि आज आहे चतुर्थी, चतुर्थी आहे आणि आता वाजले आहे 2:15। सगळ्या सेवा झाल्या माझ्या, सकाळचा व्हिडिओ पण टाकला आणि दुपारचा पण शूट करून ठेवला, कारण संध्याकाळी व्हिडिओ करायला जमणार नाहीये, कारण आम्हाला जायचं आहे गावात आणि सगळ्यांचे हळदी कुंकू झाले असतील। हो हो, आरोहीला शूज घ्यायचे आणि मेन म्हणजे ना गावात जायचं आहे, गावात याच्यासाठी की हळदी कुंकवाची वाण आणायची आहे आणि तो पण खूप मोठा प्रश्न असतो की वाण काय वाटायचं। आणि वाण वर्ण मला आठवलं की मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्वामीचरित्र सारामृत दुर्गा सप्तशती आणि माळ, तर ज्यांनी आधी आलेले आहे मी त्यांचं सगळ्यांचं मी त्यांना मेल केला होता, त्यांनी की मी त्यांना माझा मेल आयडी दिला होता, त्यांनीही मला मेल केलेला आहे। सो आज मी सगळ्यांची कुरियर डिस्पॅच करणार आहे, पण नेमकी आज असं झालं जे आमच्या मावशी आहे ज्यांच्याकडनं मी मागवणार होती, तर थोडेफार वस्तू कमी पडता आहे, त्या सगळ्या आले की मी सगळे सोबतच मी डिस्पॅच करत, आणि तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला बोललेली आहे तर लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या वस्तू मिळतील। हा, तर लवकरात लवकर तुमच्या वस्तू तुम्हाला मिळून जातील, फक्त थोडासा धीर धरा। माझ्याकडे शक्य असेल तर मी अजून वाटण्याचा प्रयत्न करेल, कारण तेवढं अवेलेबल पण नाहीये, पण महाराजांची इच्छा असली तर ते पण होईल। सो आता घरातही हळदी कुंकू करायचं आहे, तर ते सामान आणायला जायचं आहे, आज गावात जायचं आहे आणि आरोहीला शूज पण घ्यायचे आहे। आणि आमच्या नाशिकमध्ये ना दोन गणपती आहेत, एक नवशा गणपती आहे, मला म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते की नवशा गणपतीला मी खूप आधी गेली होती, जेव्हा माझं लग्न पण नव्हतं झालं तेव्हा आमची असंच आम्ही कॉलेजच्या कामासाठी आय थिंक एक्झाम होती, कोणती तरी एंट्रन्स एक्झाम होती नाशिकला, तेव्हा आलेलो, तेव्हा गेलेलो। माझ्या लग्नानंतर 7 वर्ष झाले मी अजूनही गेली नाही, आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी जिथे राहते तिथून नवशा गणपती अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर, 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर। प्रॉब्लेम असा ना की थोडासा ते मध्ये आहे आणि मला इथलं काही जास्त माहिती नाही, फक्त 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर नवशा गणपती नावातच आहे। तर आज मिस्टरांना बोललेली आहे, तर ते त्यांनी काही कमिटमेंट केली नाही मला की हो की जाऊ की नको, पण बघा ना फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात बरं का, पण तरीही जाणं होत नाही, कारण मुळात तर कोणी सोबत नाहीये आणि हे कोविडच्या काळात तर जाऊ द्या, महाराजांची इच्छा असेल गणपती बाप्पाची असेल तर मी तिकडे जाईल, नाहीतर गावात जाणार आहे, तर अर्थात गावात गेल्यावर चांदीचा गणपतीचं तरी तुम्हाला मी दर्शन घडवेल, हे नाही शक्य तर ते तरी करेल। सो एवढं सांगायचं होतं आणि बस आता थोडासा आरोहीचा अभ्यास घेते, कारण आता 2:15 वाजलेले आहे, तिचे पप्पा पण येतील, तिचा आहे ना अभ्यास घेते, झोपी लावते आणि थोडंसं खायचं आहे, अजून काही खाल्लेलं नाहीये, हा मी खाल्लेलं नाहीये, आणि ही मला केव्हाच म्हणते मम्मी तू खाऊन घे खाऊन घे, म्हणून ती चिडली माझ्यावर, म्हणून ती व्हिडिओमध्ये पण येत नव्हती, तर ठीक आहे आता मी खाऊन घेते। आणि काय शाबुदाना वडे आहे, पण भूक नाही, ते तेलकट नाही खाऊ वाटत, तुम्हाला माहिती आहे, पण ठीक आहे मी खाणार, बोलली ना रोही असं ते खाणार आहे आणि त्याच्यानंतर थोडासा आराम करू आम्ही। तर आता वाजले आहे 4:30 झाले आहे आणि मी घेते आहे चहा, या तुम्ही पण चहा घ्यायला, आणि बाहेर खूप ऊन आहे तुम्हाला दिसत असेल, खूप ब्राईटनेस येतोय। आणि तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, खरं तर रात्री थंडी वाजते आणि दिवसा आता ऊन पडायला लागलंय, जसं आपण म्हणतो की थंडीनंतर सॉरी संक्रांतीनंतर थंडी थोडी थोडी कमी होते आणि जेव्हा होळी येते तेव्हा बऱ्यापैकी थंडी ऑलमोस्ट जाते, तर आताही तसंच आहे, थंडी आहे पण ऊनही तेवढंच पडतंय। सो मी आता चहा घेते, आरोही झोपली आहे, तिचे पप्पाही झोपले आहे, म्हणून शांततेत चहा घेते आणि त्यांना उठवते, कारण आम्हाला 5 वाजता गावात जायचं आहे आणि तिकडनं आल्यावरही स्वयंपाक करायचा, कारण गावात गेलं की अर्थात उशीर होतो, म्हणून लवकर गेलो की लवकर येऊ आणि स्वयंपाकही करू। आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की स्वयंपाक काय करायचा, हा तर स्वयंपाक काय करायचा जे अजूनही ठरवलं नाहीये, तर बघू आता, कारण गावात गेलं की भाजी वगैरे घेऊन येऊ आणि मग तीच एखादी भाजी करणार आहे, वरण भात असेलच त्याच्यासोबत आणि गोड करेल, कारण गावातून येताना बऱ्यापैकी उशीर होईल, तर मी मोदक काय करणार नाही पण गोड नक्कीच काहीतरी करेल, काय करेल ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। सो आता चहा फिनिश करते, आरोहीला उठवते, तिला थोडंसं खाऊ घालते आणि नंतर आम्ही निघू। तर आमची तयारी झाली आहे आणि आता जवळजवळ 5:30 वाजले आहे आणि मिस्टरांचा कॉल चालू आहे, त्यांचा कॉल झाला की आम्ही गावात जाऊ, आणि आरोही उठली, तिने पण आवरलं। आता गावात गेल्यावर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की वाण काय घ्यायचं, 1-2 गोष्टी आहे माझ्या लक्षात ज्या आपल्या संसारासाठीच उपयोगी पडतात, अशा 1-2 गोष्टी भेटल्या मला तर त्या नक्की मी घेऊन येईल, आणि ह्यावेळेस अजून काहीतरी वेगळं मिळालं, म्हणजे बघा वाण वाटायचं असलं तर ते समोरच्याला त्याचा फायदाही झाला पाहिजे,
त्या वस्तूचा घरात उपयोग झाला पाहिजे. तर प्लास्टिकचं तर काही आणणार नाहीये. मायक्रोवे रिलेटेड जरी असलं तरी प्रत्येकाच्या घरात मायक्रोवे ओव्हन असतं असं नाहीये. म्हणून मग स्टीलचीच गोष्ट मी घेणार आहे, स्टीलचीच वस्तू मी घेणार आहे. आता ती कुठे मिळेल एक तर कारण मला गावातलं जास्त माहिती पण नाही, पण बघू शोधत शोधत जाईल मी कुठेतरी आणि बरोबर मला सापडेल. तर चला आता खाली जाते मी आणि आवाज येतो ना, तर खाली जाते मी आणि मग तुम्हाला दाखवते काय काय होतं काय काय नाही. मागे कधी हे काय ज्योती स्टोर. तर हे जे समोरचं मंदिर तुम्हाला दिसत आहे हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर, जो चांदीचा गणपती आहे. मी तुम्हाला सांगितलं पण नेमकी असं झालं ना, दर्शन घेतल्यावर माझ्या लक्षातच नाही ते तुम्हाला दाखवायचं, म्हणून मी थोडंसं जवळ येऊन म्हणजे थोडंसं मागे येऊन तुम्हाला दाखवलं. आणि आता मी भाजीपाला घेते, भाजीपाला घेतला की मग घरी जाते आणि घरी आल्यावर तुमच्याशी गप्पा मारते. आणि घरी येताना हे एक म्हणजे आपल्या नाशिकमध्ये डोंगरी वसतिगृह आहे तिथे एक्झिबिशन लागलं आहे. कधी जमलं तर नक्की जाईल मी नेक्स्ट वीकमध्ये आणि गेल्यावर तुमच्यासोबत शेअर करेल. खूप छान छान वस्तू असतात तिथे. तर आता वाजले आहे 7:45 आणि आम्हाला यायला टाइम झाला. खरं तर गणपती मंदिरात गेलो पण नेमकी ते तुम्हाला शूट करायचं राहिलं कारण मोबाईल होता पर्समध्ये आणि तिथे खूप गर्दी होती म्हणून थोडंसं लांबून छोट्याशा ग्लिम्स घेतलं. तुम्हाला दिसलं की नाही मला माहिती नाही पण मी तिथे कारण गर्दी पण होती आणि थोडंसं सोशल डिस्टन्सिंगचं पण आपणही पालन केलं पाहिजे आणि म्हणून मग ते फोटो काढायचं खरंच राहून गेलं म्हणजे शूट करायचं पण राहून गेलं कारण पटापट लोक जात होते म्हणून थोडंसं बाहेरून मी शूट केलं. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं भाजीपाला घेतला, मी तुम्हाला वान दाखवते एक मिनिट. आणि हा भाजीपाला आणलेला आहे जो आता मला आजच भरायचा आहे, उद्यावर ढकललं तर सगळं राहूनच जातं. आणि हा अजून एक तुम्ही छोटीशी ग्लिम्स बघितली असेल की मी काहीतरी घेत होती, मी ते तुम्हाला दाखवते आणि मी तुम्हाला वाण दाखवते. तर ही वाटी मी घेतली आहे ज्याच्यातून तुम्हाला मी आता दिसत असेल, तर ही वाटी यस. तर मी 14 वाट्या घेतल्या, किती बायका येतील माहिती नाही कारण ज्या नाही येणार त्यांचेही काढून ठेवणार आहे आणि नंतर त्यांना देता येईल. म्हणजे माझी मावशी, माझी आजी, माझी मामी, माझी आई ह्या तर येणार नाही, म्हणजे आली मावशी आजी तर येतील कारण त्या नाशिकमध्येच राहतात, पण कधी कधी जर त्यांना नाही जमलं तर त्यांचंही मी काढून ठेवेल. म्हणून मी 14 वाट्या आणल्या आणि खूप छान आहे वाट्या. म्हणजे कसं असतं ना की वाण द्यायचं ना समोरच्याला तर ते उपयोगी पडलं पाहिजे आणि अशा वाट्या डिशा तर ह्या सगळ्या आपल्याला नेहमी लागत असतात. संसाराचे भांडे कितीही घेतले तरी ते कमी पडतात. सो मी अशी एक वाटी घेतलेली आहे इकडे तिकडे आणि ही वाटी मला 35 रुपयाला एक पडली. पण मग खूप दणकट आहे माहिती का, उगाच मग देण्यात अर्थ नाहीये आणि म्हणतो ना की त्यांच्याही संसारात हातभार लागला पाहिजे म्हणून मी हे घ्यायचं तर म्हटलं जरा चांगलंच घेऊया. सो हे घेतलं आणि अजून एक तुम्ही मगाशी ग्लिम्स बघितलं असतील. एक मिनिट आरोही तू पकड ग. हो मम्मा. देवा हिला सांगणं म्हणजे थांब असंच पकड यस. तर मग अशी तुम्ही पाहिलं ना की मी ब्लाऊज घ्यायला गेली होती, आता ब्लाऊज मी तुम्हाला फक्त असं दाखवते. तर मी हे असं ब्लाऊज आणलं आहे, नवीन साडी आहे तर ती साडी पण मी तुम्हाला दाखवेल जे तुम्हाला हळदी कुंकवाच्याच दिवशी तुम्हाला समजेल की मी कोणती साडी घेतली आणि काय म्हणजे कोणती साडी घालणार आहे. पण त्याच्यावरचं ब्लाऊज कारण लगेच तुम्हाला माहिती आहे की लगेच ब्लाऊज कोणीच शिवून देत नाही म्हणून मी ठरवलं म्हटलं की आपण आता ब्लाऊज म्हणजे चाललोय तर ब्लाऊज घेऊन येऊया. मग याला काही थोडंफार फिटिंग करावी लागेल आणि मग त्या साडीवर मॅचिंग होईल कारण ते साडी पण मी नवीन घेतली आहे आणि मग ते समोरचे व्यक्ती पण जे ते टेलर आहे ते लवकर देणार नाही. मग आणि मला नेक्स्ट वीकमध्येच करायचं आहे हळदी कुंकू म्हणून म्हटलं ठीक आहे.
सो आता मी हुसळ करते आहे मसाल्याची हुसळ हो आणि आरोहीला पण भूक लागली. मी हुसळ करते आहे मसाल्याची हुसळ भात आणि मी मोदक नाही करणार आहे कारण उशीर झालेला आहे. सो मिस्टर बोलले मी श्रीखंड घेऊन येतो. श्रीखंड वाव श्रीखंड. तर हाच नैवेद्य आहे आणि वरण भात आहे. सो आता पटापट पटापट करते आणि मग तुम्हाला भेटते. तर इकडे माझी भाजी टाकून झालेली आहे उसळ. आता वरण भाताचा कुकर लावते, पीठ भिजवते आणि आपल्या सगळ्यांच्या घरात मसाला केलेलाच असतो. आमच्याही घरात केलेला होता म्हणून भाजी पटकन झाली आणि नेमकी इकडे आरोहीला भूक लागलेली आहे. सो मी तिला आधी जेवायला देते आणि मी तुम्हाला खरं सांगते की माझ्याकडे तरी असं अजिबात नाही की आधी गणपती बाप्पाला नैवेद्य दिलाच पाहिजे मग लहान मुलांना खाऊ घालायचं. माझ्याकडे असं नाहीये. मी आधी आरोहीला देते कारण म्हणतो ना की लहान मुलांमध्येच देव असतो. सो तिच्यातच देव आहे आणि देवाला पण माहिती आहे कारण स्वयंपाक व्हायला आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हायला खूप टाइम लागतो आणि तिचा भुकेचा टाइम झाला आहे. म्हणून मी आधी तिला जेवायला देणार आणि मग गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार. जर झालं लवकरच तर आधी नैवेद्य दाखवेल, जर नसेल झालं तर आधी तिला जेवायला देईल कारण श्रीखंड आल्याशिवाय मी नैवेद्य दाखवू शकत नाही आणि श्रीखंड याला बराच टाइम आहे. सो पर्यंत तिला आधी जेवायला देते आणि मग तुमच्याशी बोलते. तर मी तुम्हाला भाजीपाला दाखवते. नेमकी दोडकं माझ्याकडनं तुटल्या गेलं. सो दोडकं आहे, गिलकं आहे, कारले आहे, अजून काय याला असं तुटलं पिठं ते वालाचा शेंगा आहे, वांगे आहे, कोबी आहे, मेथी आहे, कोथंबीर आहे. कोथंबीर ऑलरेडी होती म्हणजे आता मी ठेवणार आहे. आणि हे टोमॅटो आहे, याच्यातले बरेचसे खराब झाले आता ते काढून घेणार आहे. आणि अजून एक गोष्ट, कांदे तिकडे बघ, तिकडच्या ट्रॉलीत कांदे भर. अगं त्याच्यात नाही भरायचे, त्याच्यात नाही भरायचे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की याच्या प्लास्टिकच्या पिशव्या मिळतात. याने काय होतं माहिती का, माझ्याकडे आधी ना नेटच्या पिशव्या होत्या. मी एकदा जुन्या व्लॉग मध्ये शेअर केलं होतं पण आता मी प्लास्टिकच्या वापरते. याने काय होतं ना की खरंच भाजीपाला खूप चांगला राहतो, बऱ्याच दिवस टिकतो. दोन सुट्ट्या झाल्या आरोग्य. हा आधी ही होती पण आता मी ही युज करते. आणि मेन म्हणजे ना याच्यात हवाही जात नाही आणि भाजी 4-5 दिवस चांगल्याच राहतात. आणि मेन म्हणजे मी ना ह्याच भाज्या घेते, लाईक गिलके, दोडके, भोपळे. आमच्या घरात हे जास्त प्रमाणात खाल्ल्या जातं कारण आपल्याला माहिती आहे की गिलके, दोडके आणि जे कारले आहे ते हेल्थ वाईज खूप चांगले आहे. कारण आहे ना, हो बेटा ठेव, कारण तुम्ही विचार करा, गिलके आणि दोडके हे कमीत कमी 8 दिवस फ्रीजमध्ये चांगले राहतात, बाहेरही चांगले राहतात. तर विचार करा, जरी फ्रीजमध्ये 8 दिवस चांगले राहतात तर आपल्या शरीरातही हे जास्त काळ टिकू शकतात. आणि या हेल्दी भाज्या आपण खायलाच हव्या. आणि मोस्टली माझे मिस्टर जास्त प्रेफर करतात हे गिलके, दोडके आणि कारले तर त्यांना खूप आवडतात. मी एकदा दोनदा सांगितलंय. सो कारले स्पेशली त्यांच्यासाठी असतात. आरोही एक दोन आरोहीला पण आवडतात पण मला तर आवडत नाही कारले. पण ठीक आहे. सो मी आता या पटकन भाजीपाला गोळा करते. आरोही ते कांदे भरून ठेवते आणि मग तुम्हाला भेटते. तर याच्यात मी हिरवी मिरची संपूर्ण अशी साफ करून ठेवलेली आहे टिश्यू पेपर मध्ये. आता ही फ्रीज मध्ये जाईल. आणि ही जी होती तर ही एवढी खराब होती ती. आता ही फ्रीज मध्ये ठेवल्यावर मला 15-20 दिवस तरी ताण नाहीये. आणि आता सगळा पसारा आवरायचा आहे. मी त्याची भाजी निवडायची आहे पण ती आता अजिबात नाही, ती उद्या वगैरे निवडेल कारण आता उशीर झालेला आहे. सो मी आवरते आणि मग तुमच्याशी बोलते. तर माझा स्वयंपाक तयार झाला. इकडे आहे पोळ्या, इकडे आहे भाजी आणि याच्यात मी भात लावला आहे आणि शेजारी वरण आहे, दुधाच्या शेजारी वरण आहे जी तुम्हाला दाखवायचं राहून गेली आणि श्रीखंड आणलंय. सो आता नैवेद्य दाखवते. तर मगाशी स्वयंपाक झाला आणि नेमकी लाईट गेली आणि लाईट अर्धा पाऊण तासाने आली म्हणून मी तुमच्यासोबत नैवेद्य दाखवायचं माझं शूट करायचं राहून गेलं कारण मी अंधारातच नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर आरोहीचं वगैरे जेवण झालं आणि नंतर मी जेवण केलं. आरोहीने हो ना लाईट गेली होती म्हणून नाही शूट करता आलं कारण मेणबत्तीमध्ये काय दिवा लावणार हे म्हणजे काय तुम्हाला दाखवणार ना, म्हणून नैवेद्य दाखवायचं राहून गेलं. नंतर फक्त मी ताटाची इमेज तुमच्यासोबत शेअर केली कारण लाईट आली. नंतर जवळजवळ तुम्हाला सांगते मी अर्धा पाऊण तासाने लाईट आली ना, 15 मिनिटं अर्धा पाऊण तासाने लाईट आली म्हणून म्हटलं की ठीक आहे ते नाही शेअर केलं मी तुमच्यासोबत. आणि आता रात्र झाली आहे, 11 वाजले आणि आता व्हिडिओ एंड करतो. उद्या सकाळी परत लवकर उठायचं आणि उद्या सकाळची कामं करायची आहे. तर व्हिडिओ छोटा होता मोठा होता मला माहिती नाही, थोडासा तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं.
जे मी तुमच्यासोबत शेअर केलं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. सबस्क्राइब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ, गुड नाईट. सगळ्यांनी काळजी घ्या, प्लीज काळजी घ्या सगळ्यांनी, कारण थर्ड वेव, तिसरी लाट येण्याच्या वाटेवर आहे. आपणच आपली सुरक्षा बाळगायची आहे, सगळ्यांनीच बाळगायची आहे. ज्यांनी व्हॅक्सिन घेतलं नसेल तर त्यांनी प्लीज व्हॅक्सिन घेऊन घ्या. ओके, चला बाय.